नमस्कार, मी काजल कुलसुंदर, आपण पाहत आहात शिवनेर प्राईम। शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत। पवना नगर येथे हवेत गोळीबार करत एक जणावर बंदूक रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खंडू अशोक कालेकर, अनिकेत अशोक कालेकर व अभिषेक काशीनाथ साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्या निषेधार्थ पवना नगर येथील व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवत घटनेचा निषेध व्यक्त केला। ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कालेकर यांनी संगनमत करून पवना नगर येथील जितेश ओमप्रकाश याच्याकडे 3,000 रुपये बळजबरीने मागितले। याबाबत भुतडा यांनी विचारणा केली असता अनिकेत अशोक कालेकर तसेच खंडू अशोक कालेकर यांनी त्यांच्या हातातील पिस्तूल दाखवत तुझी विकेटच काढतो असे म्हणून हवेत एक गोळी फायर करून दुसरी गोळी भुतडा यांच्या दिशेने फायर करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे हे तपास करत आहेत। या घटनेचा परिसरातील नागरिकांनी दुकान बंद ठेवत निषेध व्यक्त केला आणि तत्काळ आरोपींना शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या बातमीचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल हरपळे यांनी, पाहुयात। काल दुपारी आमच्या व्यापारी पेठेतले जितेश ओमप्रकाश केला यांच्या दुकानावर काही तरुणांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जितेश केला आमच्याकडे आले असता आम्ही तिथे जाऊन उभं राहिलो असता त्याच्या तिथला तो CCTV फुटेज पाहिल्यानंतर आम्ही त्याच्या एक साबळे म्हणून मुलगा होता त्याला विचारलं की काय केलं बाळा। त्यानंतर ते खंडू कालेकर व त्याचा भाऊ दोघेजणं खाली आले व एका भावाच्या हातात कोयता व दुसऱ्याच्या हातात पिस्टेल आणि असं करून त्यांनी एकाने हवेत फायर केली व दुसरी फायर माझ्या बाजूला केली, म्हटली तुझी तर विकेट आम्ही टाकणारच काय असं बोलून तिथं हे केलं। त्या झटापटीत त्याला पोरांनी बाजूला केला व आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला। त्या निषेधार्थ आज स्वयंपूर्तीने सर्व बाजारपेठ कालेपावनानगर ग्रामस्थ व व्यापारी पेठेतली सर्व व्यापारी यांनी स्वयंपूर्तीने त्या घटनेचा निषेध म्हणून आज आमची बाजारपेठ बंद ठेवली। दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजी पवनानगर बाजारपेठेमध्ये केलेल्या गोळीबाराचा भ्याड हल्ल्याचा मी ग्रामस्थ काले ग्रामस्थ पवनानगर बाजारपेठेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण बाजारपेठ बंद केलेली आहे। या बंदलाही पाठिंबा जाहीर करून या ज्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांचा प्रशासनाने दखल घ्यावी, त्याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्यांना या गावातून तडीपार करण्याची मागणी आजच्या बंदच्या माध्यमातून आम्ही सर्व ग्रामस्थ आणि व्यापारी करत आहोत असं या ठिकाणी मी जाहीर करतो। मी लक्ष्मण शंकर भालेराव, माजी सरपंच काले पावनानगर। काल पावनानगर बाजारपेठेमध्ये जो गोळीबार झाला त्याच्या निषेधार्थ आज सर्व ग्रामस्थ पावनानगर बाजारपेठ आज पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे। अशा घटना घडू नये यासाठी हा निषेध म्हणून आजची पावनानगरची बाजारपेठ आम्ही सर्व व्यापारी मित्रमंडळ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने बंद करण्यात आलेली आहे। अमित कुंभार, ग्रामपंचायत सदस्य, काले पावनानगर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।